अजित पवारांनी मोक्का कारवाईतून कुणाला वाचवलं, कुणाला मोक्का लागला होता ते कळायला हवं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. कालच अजित पवारांनी नानाच्या एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवलं, एकच वेळ वाचवा असं अधिकाऱ्यांना सांगितल्याचं अजित पवारांनी भर सभेत म्हटलं होतं. त्यावरून आता सुळेंनी सवाल उपस्थित केलाय. आताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले. म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचू, आणि आत्ता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता. बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते. आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा. मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता. माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते, पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच. खर तर धक्कादायक आहे, कारण कुणाबद्दल होत, कुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला, ह्याची आता उत्तर आपल्याला विचारावी लागतील, नाही का. तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांना ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे.